केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना विविध प्रकारचे फायदे होताना दिसत आहेत. नाशवंत शेतमालाला देखील चांगल्या प्रकारे भाव मिळून शेतकऱ्यांना मोठा नफा मिळवता येतो हे नाशिक जिल्ह्यातल्या नांदूर शिगोटे इथल्या शेतकऱ्यांनी सिद्ध केलं आहे. शेतकरी आणि शेतीच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारने केलेल्या कृषीविषयक कायद्यांचा शेतकऱ्यांना चांगला लाभ होताना दिसत असून शेतमालाला उत्तम भाव मिळत आहे. नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या सिन्नर तालुक्यातील नांदूर शिगोटे गावातील प्रगतिशील शेतकरी विनायक शिवनाथ हेमाडे यांनी 4 एकरात लावलेल्या कोथिंबीरीसारख्या पिकातून 12,51,000 रुपयांचं उत्पन्न मिळवलं आहे. आमचा जो माल आहे तो आम्ही बांधावर येऊन व्यापाऱ्याला बांधावर येऊन विकला असल्यामुळे आम्हाला त्याचा खूप फायदा झालेला आहे. पण नरेंद्र मोदीजींनी ही योजना काढल्यामुळे आम्हाला त्याचा खूप फायदा झालेला आहे आणि इतर शेतकऱ्यांनी पण ह्या योजनेचा उपभोग घेतला पाहिजे, त्याच्यापासून आपल्याला फायदाच होईल. विनायक हेमाडे यांची 4 एकर शेती असून त्यांचं संपूर्ण कुटुंब आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकाम करतं. यापूर्वी ते आपल्या शेतातून विविध पिकं घेऊन विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये विक्रीला नेत असत. मात्र या व्यवहारात त्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नसे. अनेक वेळा व्यापाऱ्यांकडून पडत्या भावाने शेतमाल खरेदी केला जात असे, त्यामुळे उत्पादन खर्च, तोडणीसाठी मजुरांचा खर्च आणि वाहतूक खर्च वजा जाता त्यांच्या हातात फारसं उत्पन्न पडत नसे. मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांमुळे शेतमालाची किंमत शेतकरी स्वतः ठरवू शकतो, तसंच चांगलं उत्पन्न मिळेल अशा कोणालाही आपला माल विकू शकतो. मी 4 एकर क्षेत्रामध्ये कोथिंबीर केली. त्याच्या अगोदर 1.5 एकर कोथिंबीर केली होती, तिला मला 2,51,000 रुपये मिळाले होते. मी धन्याचं म्हणजे कोथिंबीर करण्याचं हा एक प्रयोगच केला मी जवळजवळ म्हणायचा, त्याच्यातून मला लाभ झाला असं. विनायक हेमाडे यांनी कुटुंबियांच्या सहाय्याने कोथिंबीरीला उच्चांकी दर मिळवल्याने नाशिक जिल्ह्यातील विविध भागातील शेतकरी त्यांच्या शेतीच्या पाहणीसाठी आणि सल्ल्यासाठी त्यांना संपर्क साधत आहेत. हेमाडे यांनी शेतीसोबतच जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायातही उत्तम जम बसवला असून लॉकडाऊनच्या काळातही दुग्ध व्यवसायातून उत्तम उत्पन्न मिळवलं आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी नाशिकहून श्री अनिल कुमार वैद्य.